कस्तूरबा पुलिस स्टेशन के हाथ में एक हैरान करने वाला मामला सामने आया है, जहां पर मुंबई एटीएस और कस्तूरबा पुलिस स्टेशन को गुप्त जानकारी मिली थी कि कुछ लोग मुंबई में डकैती डालने की फिराक में बोरीवली पूर्व एलेरा गेस्ट हाउस में रुके हुए हैं, जिसके पास हथियार होने की जानकारी मिली, जिसके बाद मुंबई एटीएस टीम और कस्तूरबा पुलिस स्टेशन की डिटेक्शन टीम ने मिलकर एलेरा गेस्ट हाउस के पास जाल बिछाया। एलेरा गेस्ट हाउस में छापा मारने पर 2 रूम से 6 लोगों को गिरफ्तार किया, जिनकी झड़ती करने पर आरोपियों के पास से हथियार बरामद हुए हैं। इन आरोपियों के ऊपर उत्तर प्रदेश और दिल्ली में हत्या और डकैती जैसे कई मामले दर्ज हैं। इन 6 आरोपियों के पास से एक विदेशी पिस्टल, एक देसी पिस्टल, 24 जीवित कारतूस, एक देसी कट्टा, 5 कट्टे के जीवित कारतूस, 2 चॉपर और 1 स्कॉर्पियो कार बरामद की गई है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार ये आरोपी मुंबई में किसी बड़ी डकैती की वारदात को अंजाम देने के लिए आए थे, लेकिन मुंबई पुलिस की सतर्कता की वजह से इन आरोपियों को डकैती डालने से पहले ही गिरफ्तार कर लिया। आगे की जाँच कस्तूरबा पुलिस कर रही है। मुंबई से रोहित जायसवाल की रिपोर्ट। आज रोजी कस्तूरबा पुलिस स्टेशन अंतर्गत एक एलेरा गेस्ट हाउस आहे, या ठिकाणी 6 संशयित इसम हे आले असल्याची माहिती एटीएस पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती। त्यांनी ती माहिती एटीसी पथक कस्तूरबा पोलीस स्टेशन येथील एपीआय श्री नार्वेकर यांना ती सांगितली। त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काही आहे ते वर्कआउट करण्यात आलं, त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला, त्यामध्ये एटीएस पथक जुहू, त्याचप्रमाणे कस्तूरबा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत एटीसी पथकचे श्री नार्वेकर, त्याचप्रमाणे डिटेक्शनचे श्री आंबवडे व त्यांचे पथक, त्याचप्रमाणे स्वतः सिनियर पी आय आव्हाड यांनी या ठिकाणी सगळं हे वर्कआउट केलं। त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला, त्या सापळा रचल्यानंतर ज्या रूम आहेत त्या ठिकाणी तिथे झडती घेण्यात आली। ह्या आरोपींची 6 आरोपी आहेत, 6 आरोपी जे आहेत ते दिल्लीचे आहेत, त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ आहे, त्यातून ते आले होते। 2 दिवसापासून ते सदरच्या गेस्ट हाऊसमध्ये होते। त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण 3 वेपन्स मिळालेले आहेत, 29 काडतूसं मिळालेली आहेत, 2 चॉपर, त्याचप्रमाणे दरोड्याची तयारी त्यांची होती, त्याच्या अनुषंगाने जे साहित्य आहे ते त्यांच्याकडे मिळालेलं आहे। सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी चालू आहे। बरोबर, आतापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की सदरचे जे आरोपी आहेत ते दरोड्याच्या तयारीने आले होते। या ठिकाणी ते मुंबई व मुंबईच्या आजूबाजूतील परिसरामध्ये ते रेकी त्यांची चालली होती आणि कुठेतरी ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते। त्यामध्ये त्यांचं टार्गेट हे ज्वेलर्स शॉप असं होतं। यापैकी किती लोकांवर आधी काही गुन्हे दाखल आहेत आणि कुठच्या स्वरूपात? यातील जे आरोपी आहेत हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती यूपी आणि दिल्ली या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। यातील जे आरोपी आहेत ते मर्डरचे आरोपी आहेत, त्यांच्यावर चेन स्नॅचिंग व इतर रॉबरीचे देखील गुन्हे दाखल आहेत। हे 2 दिवसापासून या हद्दीत आलेले होते आणि 2 दिवसापासून त्यांचं हे काम चालू होतं। यांचा संबंध कुठच्या गँगशी निष्पन्न झाले का? आतापर्यंत तपासामध्ये असं कुठल्या गँगशी निष्पन्न झालेलं नाही, पुढील तपासामध्ये आम्ही ते बघतो। यांच्यामध्ये मास्टरमाइंड कोण आहे, यांना कोणी हँडलर होतं? सध्याचे जे 6 आरोपी आहेत त्यातील 1 त्यांचा मास्टरमाइंड आहे, त्याचं नाव शहादत हुसेन रहमत हुसेन उर्फ कल्लू असं आहे, त्याच्याकडे आम्ही आणखीन तपास करीत आहोत। मॅडम, याच्यामध्ये अजून कोणी इन्वॉल्व्ड आहेत का? तसं तपास चालू आहे।